महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष खटल्याचा उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे राज्याच्या सत्ता संघर्ष प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम आर शहा न्यायमूर्ती कृष्णा मुरारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा या पाच जणांच्या घटनापीठासमोर याआधी सुनावणी झाली होती या घटनापीठातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती एम शहा पंधरा मे रोजी निवृत्त होणार आहेत त्यामुळे या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे सोळा आमदारांची अपात्रता विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव राज्यपालांचे अधिकार शिवसेना पक्ष फूट अशा विविध विषयांवर या सुनावणीदरम्यान युक्तिवाद झाले होते